हरिओम, मी देवेंद्र सिंह कापसे, मानकापूर, हिंदी उपासना केंद्र, नागपूर। बापू परिवारातील मला आज 4 वर्ष झालेली आहे। 2013 ला मी बापू परिवारासोबत जुळलं। त्यावेळेस माझा मुलगा, मोठा मुलगा, हा 10व्या वर्गामध्ये होता। बापूंबद्दलचे माझे अनुभव जे मला आलेले आहे ते मला संक्षिप्तपणे आपल्याला सांगू इच्छितो। 2013 साली माझा मुलगा सुजातावीरा शिंदे यांच्याकडे ट्यूशन करता यायचा। त्यावेळेस आमच्या घरची परिस्थिती ही आर्थिकदृष्ट्या खूपच खालावलेली होती। 2 मुलांचं CBSEचं शिक्षण, त्यावेळेस मला विचार यायचा कोणत्या पद्धतीने मी याला शेवटपर्यंत नेणार म्हणून। पण त्या कालावधीमध्ये अशा वेळेस पूजापाठ आणि हे ते सर्व करत असताना कुठून तरी एखादा सद्गुरूंचा हात माझ्या डोक्यावरती आला आणि माझी मिसेस कळत न कळत या केंद्रावर जुळल्या। आता जुळल्यानंतर घरी आर्थिक परिस्थिती ही खालावली असल्यामुळं, एकच दुचाकी वाहन असल्यामुळं तिला इथपर्यंत सोडण्याचं काम हे माझ्यावर आलं। कारण की केंद्राचं आणि माझ्या घराचं अंतर हे 5 किलोमीटरचं असतं, तर तिला जेव्हा मी या उपासना केंद्रावर सोडायला यायचो तर मी तिला उपासना केंद्रावर सोडल्यानंतर बाहेरच उभा असायचो। कारण की तितका माझा विश्वास रडलेला नव्हता। आणि हे 2 महिने असेच चालत गेलं। पण काय झालं, मध्यंतरी सुजातावीरा शिंदे आणि ईश्वरसिंह शिंदे हे एकदा रविवार दिवस पाहून माझ्याकडे आले। त्यांनी बापूंचं म्हणजे आपल्या सद्गुरूंचं गुणसंकीर्तन माझ्याकडे 1.5 ते 2 तास केलं। त्यांचे जे बोलणे ऐकलेले होते ना, जे काही ऐकलं मी बापूंबद्दल, त्याबद्दल असं थोडस वाटायला लागलं की चला बा, एक तर हे एक करूणच बघायचं, सद्गुरू म्हटल्यानंतर, त्यातल्या त्यात डॉक्टर म्हटल्यानंतर माझा विश्वास थोडासा असा झाला की नाही बाबा, आपण उपासना केंद्रावर मिसेस तर जातच आहे तर मी पण जायला सुरुवात केली। त्यावेळेस हे उपासना केंद्र आमचं आलं प्रायोगिक म्हणून काम करायचं। जुळल्यानंतर योगायोगाने असं झालं की सुजातावीरा शिंदेंसोबत मला मुंबईला येण्याची संधी प्राप्त झाली। संधी प्राप्त झाली याचा अर्थ हा की बापूंच्या पादुका आमच्या केंद्रावर त्यावेळेस पहिल्यांदाच मिळालेल्या होत्या। त्या अनुषंगाने मुंबईला आल्यानंतर माझ्या आर्थिक परिस्थितीबद्दल आणि सविस्तर चर्चा यांच्यासोबत झालेलीच होती। सुजातावीरा शिंदेंनी मला आपले सुचित दादा यांच्याकडे वेळ घेऊन भेटण्याची संधी प्राप्त करून दिली। सुचित दादांना सांगितल्यानंतर त्यांनी मला साई चरित्रामधला 25वा अध्याय हा मंगळवार आणि शुक्रवारी वाचायला सांगितला। आणि पाहता पाहता काय घडून आलं, बापूंची अशी काही कृपा झाली की माझे जे गेलेलं साम्राज्य होतं आधीच, घरातला जे आर्थिक परिस्थिती होती हे थोडी थोडी वर यायला लागली। 4 व्हीलर होती ती गेलेली होती, पण त्याची मला चिंता नव्हती। कारण की मुलांचं शिक्षण जे होतं हे चांगल्या पद्धतीनं वर यायला लागलेलं होतं, कारण की मी पैसा तिथे कमवायला लागलेलो। अशा पद्धतीनं माझा विश्वास सद्गुरूंच्या चरणावर दृढ होत गेला आणि मी आपल्या उपासना केंद्रावर नेहमी म्हणजे सुटी न करता येण्यास हे झालं, भाग पडले मला। अशाच पैकी एक अनुभव पुन्हा मी आपल्याला सांगू इच्छितो। माझा मुलगा 12वीला असताना ट्यूशन त्याला लावलेलं होतं आम्ही। तो रोज सकाळी 6 वाजता घरून निघायचा ट्यूशन करता। त्याला घेण्याकरता एक व्हॅन यायची, त्याच्यामध्ये 4-5 मुलं आधीच असायचे, त्यांच्यासोबत तो दररोज सकाळी 6 वाजता निघायचा। मध्यंतरी काय झालं होतं की माझ्या मिसेसला सुजातावीरा शिंदेंनी लॉकेट बापूंचे दिलेले होते, ते सर्वांनी आम्ही आमच्या याच्यामध्ये गळ्यामध्ये घातलेले होते। एके दिवशी असाच मुलगा सकाळी 6 वाजता निघाला असताना अचानक फोन येतोय की आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय। ऍक्सिडेंट झालं म्हटलं असताना सकाळी सकाळी पहाटे आम्ही ज्या परिस्थितीत होतो तसंच बाहेर पडलोय। आणि ऍक्सिडेंट म्हणजे आमच्या घरापासून जास्तीत जास्त 100 मीटरवर झालेला होता। खड्डा इतका खोल होता की त्याची आम्ही गहराई जे पाहिली ते 13 ते 14 फूट होतं।
13-14 फूट खड्डाचा खोलवर खड्डा, त्याच्यामध्ये गाडी कोसळलेली होती आणि गाडीचे काच फुटलेले होते. मुलं कोणत्या परिस्थितीत असेल, काय असेल, याचा आम्ही जागेवरूनच विचार करून राहिलेलो होतो. पाहता पाहता काय झालं की माझा मोठा मुलगा त्या गाडीच्या मागच्या दारातून बाहेर पडला. त्याने कसं तरी त्या ड्रायव्हरला ड्रायव्हरचा ड्रायर उघडून बाहेर काढलं. ड्रायव्हरची मदत घेऊन एका मुलाला बाहेर काढण्यात आलं. बाहेर काढण्यात आल्यानंतर सर्वच मुलं सुखरूप होते. सुखरूप आल्यानंतर त्या गाडीची आम्ही जेव्हा हालत पाहिली तर कोणाला असा विश्वास सुद्धा बसत नव्हता की गाडी इतक्या खाली पडल्यानंतर, गाडीचे काच फुटल्यानंतर, चपकल्यानंतर मुलं सावकाश चांगल्या पद्धतीने बाहेर पडतील बा. आमचा आमच्यावरच विश्वास बसत नव्हता. लोकांनी तर आम्हाला वेगळ्या पद्धतीने अधिक काही सांगितलं की नाही बा, हे हा एक चमत्कारच आहे, याच्याशिवाय दुसरं अधिक काहीच नाही होऊ शकत. आणि आम्ही खरंच दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस म्हणजे उजळलं तर त्याला त्या गाडीला काढायला क्रेननी 1.5 ते 2 तास लागले. गाडीची हालत पाहून कोणाचाच असा विश्वास बसून नव्हता की नाही बा, हे मुलं खरंच वाचले असतील किंवा अधिक काही होऊ शकत होते याच्यापेक्षाही जास्त. अशा वेळेस आम्हाला सद्गुरूंच्या चरणाशिवाय दुसरं काहीच महत्वाचं वाटलं नव्हतं. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत बापू कृपेनं आम्ही त्यांच्याच चरणी आहोत. श्रीराम अंबके, हरिओम.